मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांच्या डीए 4% वाढला, यामुळे पगारात किती वाढ होईल व किती फरक मिळेल जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डीए 4% माय जानेवारी 2024 पासून वाढवला आहे. यामुळे सदर वाढीव डीए हा माहे मार्च पेड ने एप्रिल वेतनासोबत अदा केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखील पुढील 2 दिवसांमध्ये अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे. कारण राज्य सरकारने पुढील 2 दिवसांमध्ये कॅबिनेट बैठकीचे आयोजन केलेले आहे. माय जानेवारीपासून मिळणार 50% वाढ. मित्रांनो, सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माय जानेवारी महिन्यापासूनच 4% मागाई भत्ता वाढविण्यात आल्याने 4% डीएच्या 2 महिन्यात तिचा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सदर डीएचा फरक माहे मार्च पेडीने एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे. या वाढीव डीएमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये किती वाढ होईल व तर किती रुपयांचा फरक मिळेल ते पुढील प्रमाणे पहा. मित्रांनो, डीए वाढीमुळे पगारात किती वाढ होईल पहा. मित्रांनो, महागाई भत्ता वाढीमुळे एकूण पगारात वाढ होतेच, याबरोबरच एनपीएसमधील योगदानाच्या रकमेत देखील वाढ होते. कर्मचाऱ्यांचे व सरकारचे एनपीएसमधील योगदानाची रक्कम काढण्यासाठी मूळ वेतन अधिक महागाई भत्त्याचा विचार केला जातो. यामुळे एकूण पगारामध्ये वाढ होते. समजा एक्स कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 50,000 रुपये एवढे आहे, तर डीए वाढीमुळे पगारातील वाढ करण्यासाठी 50,000 × 4/100 बरोबर 2,000 रुपये इतकी वाढ होईल. 2 महिन्यातील डीएचा फरक कसा पहा. मित्रांनो, सदरवरील मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यास 1 महिन्यातील डीए वाढ 2,000 रुपये एवढी आहे, तर 2 महिन्यातील ही माहे जानेवारी व फेब्रुवारी 2024ची डीए फरक हा 2,000 × 2 बरोबर 4,000 रुपये एवढा डीए फरक माहे मार्च पेरीने एप्रिल वेतन पेन्शन देयकासोबत मिळेल. तर मित्रांनो, ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.